राहुल गांधी जी, मंचावर उपस्थित असलेले बघेल साहेब, सर्व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमचे सहकारी, महाविकास आघाडीचे सर्व नेते, उपस्थित पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, एक प्रचंड जनसमुदायाला या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात। राहुल गांधीजींना जोरदार समर्थन देण्याकरता आणि त्यांचा स्वागत करण्याकरता आजची विराट सभा आगामी काळामध्ये बदलणारे संकेत दाखवते आहे कि कशा पद्धतीने महाराष्ट्राचं आणि देशाचं एकंदरीत परिस्थिती राहील, ही आजची विराट सभा याचे दर्शन देत आहे। मित्रांनो, राहुलजींचं आगमन महाराष्ट्रामध्ये होत असताना नांदेडपासून आज बुलढाण्यामध्ये आणि बुलढाण्यापासून नंतर मध्य प्रदेश मध्ये जाण्याचा जो काही त्यांचा आजचा हा प्रवास राहिलेला आहे, जागोजागी जोरदारपणे लोकांनी समर्थन दिलं। ही यात्रा अभूतपूर्व यात्रा 5 राज्य पूर्ण करून कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत जाणारी यात्रा एक आगळी वेगळी यात्रा आहे। आगळी वेगळी यासाठी आहे की आमची यात्रा विमानाने जाणारी यात्रा नाही। आपण महाराष्ट्राने अनुभवलं, महाराष्ट्रातली एक यात्रा महाराष्ट्रातून गुजरातला गेली, गुजरातीतून गुवाहाटीला गेली आणि तिथून सांगतायत काय डोंगर काय हॉटेल, ओके ओके, पण महाराष्ट्रा मन देशामध्ये सर्व ओके नाहीये। आणि म्हणून राहुलजींच्या नेतृत्वाखाली गजानन महाराजांचा आशीर्वाद घेऊन, या पुण्यभूमीतून आशीर्वाद घेऊन राहुलजी आज पुढे जाणार आहेत आणि खंबीरपणे या देशाचे प्रश्न, या देशाच्या समस्या एक डायरेक्ट डायलॉग, सामान्य माणसाचे प्रश्न समजून घेण्याचं काम, एक डायरेक्ट डायलॉग लोकांशी स्थापन करण्याचं काम आणि त्यातून देशाला दिशा देण्याचं काम राहुल गांधी या निमित्ताने निश्चित साध्य करणार आहेत, या बाबतीमध्ये अजिबात शंका नाही आहे। मित्रांनो, काही दिवसापूर्वी आपण सोशल मीडियावर एक चित्र पाहिलं असेल, एक एक माता आपल्या मुलीला घेऊन, 4 वर्षाला बाळाला घेऊन राणी लक्ष्मीबाई प्रमाणे आपल्या पोटावर मुलाला घेऊन पुढे चाललेली आहे। तिच्या बरोबर संपूर्ण तिचं कुटुंब आहे आणि हे कष्टाचे संकेत आहेत। चिंता सर्वांच्या मनामध्ये आहे, चिंता सर्वांच्या मनामध्ये आहे, आमच्या पुढच्या पिढीचं कसं होणार आहे, आमच्या पुढच्या भविष्य परिस्थिती पिढीचं भवितव्य काय राहणार आहे, रोजगार मिळणार की नाही, धर्मनिरपेक्ष पद्धतीने देश चालणार आहे की नाही, या देशामध्ये लोकशाही टिकणार आहे की नाही, अशा प्रकारचे अनेक प्रश्न आज सामान्य माणसाच्या मनामध्ये आहेत। आणि म्हणून राहुलजींच्या यात्रेमध्ये केवळ काँग्रेसचेच नव्हे तर सामान्यातला सामान्य माणूस आज राहुल गांधींच्या बरोबर आहे, जनता सोबत आहे, अनेक विचारवंत सोबत आहेत, वकील आहेत, लेखक आहेत, निवृत्त न्यायाधीश आहेत, सर्व जनता आज सहभागी झालेली आहे। या देशातली लोकशाही अबाधित राहावी, या देशामध्ये प्रश्न मार्गी लागावेत आणि या देशाला लोकशाहीच्या मार्गाने आपण पुढे नेलं पाहिजे, या भूमिकेतून आज जनता मजबूतीने राहुल गांधींच्या मागे आज मित्र उभी राहिलेली आहे। आणि म्हणून आज मला एवढंच या ठिकाणी निमित्त आहे मित्र सांगायचं आहे की यात्रेच्या बाबतीमध्ये आपण पाहतोय एकीकडे या यात्रे संदर्भामध्ये इंगळ तवाई करण्याचं काम सुरू आहे, पण मला आठवण करून दिली पाहिजे हा जनसमुदाय, हा जनतेचा रेटा की तुमची टिंगळ तवाळी कधी सहन करणार नाही आणि जनता दाखवून देईल आगामी काळामध्ये की कशा पद्धतीने हे नेतृत्व देशाला सक्षमपणे सांभाळू शकतं हे दाखवण्याचं काम या निमित्ताने निश्चित होणार आहे। मित्रांनो, मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे, आपण पाहतोय देशातले ज्वलंत प्रश्न, बेरोजगारी हा जाणून राहुलजींना जेवढी लोक भेटली त्याच्यामध्ये प्रामुख्याने देशामधला बेरोजगार तरुण त्याला भेटतोय। आपण पाहतो या केंद्र राहुलजींनी हा मुद्दा घेतल्या बरोबरच केंद्र सरकारने नियुक्तीची पत्र वाटणं सुरू केली। मला सांगा कधी घडलं होतं की एका राजकीय पक्षाच्या लोकांनी नियुक्तीची पत्र ही
येण्याच्या बाबतीमध्ये असं कधी जाहीर प्रदर्शन केलं होतं? कधी नव्हतं. आज राहुल गांधींनी हा प्रश्न उचलल्याबरोबर केंद्राला जाग आली, राज्याला जाग आली. जी काही आनंदाची गोष्ट आहे, बिलकुल जागा भरल्या पाहिजेत. पण खऱ्या अर्थाने बेरोजगारीचा प्रश्न आपण पाहतोय की ऑक्टोबर महिन्यामध्ये 7.8% बेरोजगारी देशातली गेली आणि अनेक नवीन प्रश्न देशासमोर आहे. जीएसटी हा मोठा प्रश्न आहे, महागाई मोठा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न आज देशामध्ये भेडसावत असताना मग आम्हाला न्याय कोण देणार? आम्हाला न्याय कोणी देणार असेल तर राहुल गांधींच्या समर्थनार्थ ही सगळे जनसमुदाय या ठिकाणी जो आलेला आहे तो राहुलजींच्या मागे भक्कमपणे उभं राहील आणि देश एकोप्याने आपले सर्व साध्य करण्याकरता एकजुटीने काम करेल अशी अपेक्षा करतो. आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.